माहेरील एक्स्ट्राचे मसाले न वापरता कमी साहित्यात घरगुती मसाले वापरून बनवलेली खूपच टेस्टी आणि झटपट होणारी डिश पाताक्षणी बनवू शकाल इतकी सोपी रेसिपी आहे। नमस्कार, मी दीपाली, कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे खूपच साधी सोपी आणि झटपट होणारी अतिशय चविष्ट अशी शिमला मिरची। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। कढईमध्ये 3 वगळी तेल घेतलेले आहे। आता गॅस चालू करून तेल गरम करून घेऊया। तेल तापताच गॅसची फ्लेम कमी करून फोडणीसाठी तेलात टाकूया 1/2 छोटा चमचा जिरे, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, 1/2 छोटा चमचा हिंग। जिरे, कढीपत्त्याची पाने आणि हिंग तळल्यानंतर वरून टाकूया 1 मोठा बारीक चिरलेला कांदा। गॅसची फ्लेम मोठी करून कांदा तेलात तळून घेऊया। कांद्याचा कलर हलकासा सोनेरी होताच वरून टाकूया 2 मोठे बारीक कापलेले टोमॅटो। टोमॅटो मिक्स करूया। टोमॅटो मिक्स झाल्यानंतर बाकी मसाले ॲड करूया। 1/2 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा धना पावडर, 1 छोटा चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ टाकूया। आता हे सर्व मसाले व्यवस्थित कुक होण्यासाठी साधारण 1/2 ग्लास पाणी ओतूया आणि उकळी येईपर्यंत वाट बघूया। उकळी येताच चमच्याने मसाला अशा प्रकारे मिक्स करूया। मसाला मिक्स केल्यानंतर साधारण 3 ते 4 मिनिटे कढईवर झाकण ठेवूया। फ्लेम मोठीच ठेवलेली आहे, मीडियम फ्लेम ठेवली तरी चालेल। आता भाजीसाठी लागणारे वाटण बनवूया। त्यासाठी या मिक्सरच्या भांड्यात टाकूया 2 हिरवी मिरची अशी कट केलेली, 1 इंच आल्याचा तुकडा, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि हे 1/2 वाटी छान खमंग कडक भाजलेले शेंगदाणे ग्राइंड करूया। अशा प्रकारे भाजीसाठी लागणारे वाटण तयार आहे। या वाटणामुळे ग्रेव्ही खूपच मस्त बनते। ही ट्रिक वापरून तुम्ही कितीतरी ग्रेव्हीच्या भाज्या या खूपच सोप्या पद्धतीने घरच्या घरी कमी कष्टात बनवू शकता। कढईवरील झाकण बाजूला करूया। मसाल्यातील सर्व पाणी आटलेले आहे आणि छान घट्ट दाटसर मसाला मस्तपैकी तळून झालेला आहे। मसाल्यातून तेल छान असे सेपरेट होताना दिसते आहे। चमच्याने मसाला मिक्स केल्यानंतर हे ग्राइंड केलेले वाटण मसाल्यात टाकूया। साधारण 1/2 ग्लास पाणी ओतूया। ग्रेव्हीला उकळी येताच पुन्हा चमच्याने मिक्स करूया। मी इथे ही छान स्वच्छ धुतलेली कोवळी छोट्या आकाराची फ्रेश 1 पाव शिमला मिरची घेतलेली आहे। ही शिमला मिरची मी अशा प्रकारे 4 भागात कट करून त्यातील बी बाजूला काढून टाकलेले आहे। सर्व शिमला मिरची अशी मधोमध कट करून त्यातील बी काढून घेतलेले आहे। आता ही मिरची आपण कढईमध्ये टाकूया। चमच्याने शिमला मिरची ग्रेव्हीमध्ये खालीवर करत व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करूया। आता वरून 1/2 ग्लास पाणी भाजीत ओतूया। पाणी ओतल्यानंतर पुन्हा भाजी छान मिक्स करून घ्यावी आणि आता मंद आचेवर साधारण 10 ते 15 मिनिटे भाजीवर झाकण ठेवूया। 5-5 मिनिटाच्या अंतराने भाजीवरील झाकण काढून भाजी खाली लागू नये म्हणून चमच्याने मिक्स करावे। 15 मिनिटे झालेली आहे, कढईवरील झाकण बाजूला करूया। अशा प्रकारे चमच्याने शिमला मिरची खालीवर करूया। तुम्ही बघू शकता शिमला मिरची छान मऊ अशी शिजलेली आहे। आता गॅस बंद करून भाजी छान सेट होण्यासाठी 5 मिनिटे भाजी झाकून ठेवूया। 5 मिनिटानंतर भाजीवरील झाकण बाजूला करूया। मस्तपैकी भाजी सेट झालेली आहे। भाजी जसजशी थंड होणार तशी भाजीची ग्रेव्ही आणखी दाटसर होऊन त्यातील तरी भाजीवर तरंगताना दिसेल। हॉटेलपेक्षाही बाहरी बेत आपण घरच्या घरी बनवलेला आहे। खूपच सुंदर डिश आहे, तुम्हाला नक्की आवडेल। इतकी सुंदर ग्रेव्हीची शिमला मिरचीची भाजी घरी बनवाल तर नेहमी अशीच भाजी कराल। आवर्जून करून बघा, खाऊन बघा आणि रेसिपी आवडली तर कमेंट करून लाईक, शेअर आणि कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।